सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ ऑर्गनाइज रेणुका ज्युनियर कॉलेज सातारा परिसर औरंगाबाद. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू ऑल ऑफ यू इन आवर टुडेज ऑनलाइन लेक्चर. मायसेल्फ अश्विनी फासाटे, सब्जेक्ट एज्युकेशन सायन्स, लेक्चर नंबर 7. विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण शिक्षणशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक 1 भारतातील शैक्षणिक विचारवंत याविषयी माहिती मिळवलेली आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपण प्रकरण क्रमांक 2 स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण या घटकाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेमध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय शिक्षण या घटकातील माध्यमिक शिक्षण आयोग, भारतीय शिक्षण आयोग तसेच विद्यापीठ शिक्षण आयोग याविषयी थोडक्यात आढावा घेतलेला आहे. माध्यमिक शिक्षण आयोग, भारतीय शिक्षण आयोग तसेच विद्यापीठ शिक्षण आयोग आणि महाराष्ट्र राज्य तसेच देशपातळीवरील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 हे 4 घटक आहेत ते आपल्याला यावर्षीच्या परीक्षेमध्ये विचारण्यात येणार नाहीत, परंतु तरीही आपण याविषयी थोडक्यात माहिती मिळवलेली आहे. तर आजच्या या तासिकेमध्ये आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 याविषयी माहिती मिळवणार आहोत. चला तर मग वळूयात मुख्य विषयाकडे. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नेमकी पार्श्वभूमी काय आहे ते जाणून घेऊया. यामध्ये सांगितलेलं आहे की आधुनिक समाजाच्या आणि राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शिक्षणाचे स्थान हे महत्त्वाचे आहे. म्हणजेच राष्ट्र जडणघडणीमध्ये शिक्षणाला केंद्रस्थानी मानलेले आहे. राष्ट्राचा देशाचा विकास व्हायचा असेल तर शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतामध्ये 20व्या शतकाच्या उत्तरार्धापासून शासनप्रणित शिक्षणविषयक घडामोडींना प्रचंड वेग आला होता आणि जीवनाभिमुख शिक्षण, कृतियुक्त शिक्षण, बालकेंद्रित अध्यापन, ज्ञानरचनावादी शिक्षण, सर्वसमावेशित शिक्षण या संबंधित महत्त्वाच्या विषयांकरता एक निश्चित असा आराखडा तयार करण्याचे ठरले. आणि हा आराखडा तयार करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERT यांनी 2004 14 आणि 19 जुलै या रोजी एक निश्चित अशी बैठक घेण्याचे ठरवले. आणि या घेतलेल्या बैठकीमध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्याची पुनर्रचना कशी असावी किंवा पुनर्रचनेमध्ये काय बदल करावायचे आहेत ही आणि ही पुनर्रचना कशा पद्धतीने करावायची आहे याविषयी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ही झाली राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 पार्श्वभूमी. यानंतर पाहूयात या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नेमकी प्रमुख तत्वे कोणती होती, म्हणजे या आराखड्याची प्रमुख तत्वे कोणती ती. यामध्ये प्रमुख 4 सांगितलेली आहेत. यामध्ये नंबर 1 आहे ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे. याचाच अर्थ असा की वर्गामध्ये अध्यापन अध्ययन करत असताना वर्गामध्ये मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग हा बाहेरील म्हणजेच समाजामध्ये व्यावहारिक ज्ञानाशी याची सांगड कशी घालता येईल विद्यार्थ्यांना, म्हणजे वर्गामध्ये शाळेमध्ये मिळवलेले ज्ञान समाजामध्ये कशा पद्धतीने उपयुक्त ठरेल यासाठी ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे, ह्या ज्ञानाची जगातील इतर ज्ञानाशी सांगड घालणे. नंबर 2 सांगितलेलं आहे घोकंपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक करणे. म्हणजेच काय, शिक्षणामध्ये जे घोकंपट्टी आणि जी खरडपट्टी म्हणतो आपण, म्हणजे घोकंपट्टी म्हणजे तोंडी घोकंपाठ करणे किंवा पाठ करणे, तोंडी बोलणे, आणि खरडपट्टी म्हणजे लेखी स्वरूपात लिखाण करणे. तर विद्यार्थ्यांचं काय करायचं आहे, घोकंपट्टीमधून विद्यार्थ्यांची सोडवणूक करायची. नंबर 3 सांगितलेलं आहे की शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा उपयोग होणे. याचा अर्थ असा आहे की फक्त पुस्तकामधलं ज्ञान हे खूप महत्त्वाचं आहे असं नाही. फक्त पुस्तकातला भाग तर हा महत्त्वाचा आहेच, परंतु पुस्तकाव्यतिरिक्त इतर जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विद्यार्थ्यांना आकलन झाले पाहिजे आणि त्या ज्ञानाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना समाजामध्ये वावरत असताना करता आला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या नव विचारांना, विद्यार्थ्यांची
कल्पकता, विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, नवीन काहीतरी जाणून घेण्याची उत्सुकता किंवा विद्यार्थ्यांचे विचार त्यांना मांडता आले पाहिजे. या सर्व सर्वांगीण वाढीमध्ये विद्यार्थ्यांच्या या वर्गामधील पाठ्यपुस्तक केंद्रित ज्ञानाचा उपयोग करता येईल. यालाच म्हणायचं शिक्षक पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा उपयोग होणे. आणि चार नंबरचं तत्व सांगितलेलं आहे यांनी असं की परीक्षा या जास्त लवचिक करून त्यांना वर्गातील जीवनाशी एकात्म करणे, म्हणजेच फक्त परीक्षेला महत्त्व न देता वर्गातील इतर वातावरण जे आहे, वर्गामध्ये इतर शिकवलं जाणारं ज्ञान आहे, शाळेमध्ये जे शिकवलं जाणारं ज्ञान आहे, या सगळ्या गोष्टीशी विद्यार्थ्यांना समरस करून घेणे, या सगळ्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना लढा लावणे, या सगळ्या गोष्टींची विद्यार्थ्यांना एकाग्र समग्र करून घेणे, म्हणजेच फक्त परीक्षा जास्त लवचिक करून त्यांना वर्गातील जीवनाशी एकात्म करणे, म्हणजे फक्त परीक्षेला जास्त महत्त्व न देता वर्गातील इतर वातावरण, इतर विद्यार्थी, मित्रमैत्रिणी, शिक्षक विद्यार्थी आंतरक्रिया या गोष्टीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात आली. अशा पद्धतीने ज्ञान शाळेबाहेरील जगाशी जोडणे, गोकमपट्टीतून शिक्षणाची सोडवणूक करणे, शिक्षण पाठ्यपुस्तक केंद्रित न राहता मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा उपयोग होणे आणि परीक्षा या जास्त लवचिक करून त्यांना वर्गातील जीवनाशी एकात्म करणे, ही चार प्रमुख झाली राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 प्रमुख तत्वे. आता आपण यानंतर पाहूयात राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 सांगितलेली शिक्षणाची ध्येये नेमकी कोणती आहेत. यामध्ये सांगितलेली एकूण 5 ध्येये सांगितलेली आहेत. त्यातील नंबर 1 म्हणजे कृती आणि विचारांचे स्वातंत्र्य असणे, म्हणजे विद्यार्थ्यांना त्यांची कृती करू देणे, विद्यार्थ्यांना कृती करण्याचे आणि त्यांचे स्वतःचे विचार मांडण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे, इतरांच्या भावना आणि स्वास्थ्य याविषयीची संवेदनशीलता असणे. यामध्ये असं सांगता येईल की विद्यार्थ्यांमध्ये स्वार्थी वृत्ती सोडून मदतीची भावना त्यांच्यामध्ये अंगीकारणे किंवा ती भावना त्यांच्यामध्ये विकसित करणे, इतरांच्या भावना म्हणजे विद्यार्थ्यांना वर्गातील इतर मित्रमैत्रिणी, इतर विद्यार्थी किंवा समाजात वावरत असताना इतर व्यक्ती यांच्याविषयी एक भावनिक आपुलकी, भावनिक जिव्हाळा तयार होणे आणि त्यांच्याविषयी संवेदनशीलता भावना निर्माण होणे हे एक प्रमुख ध्येय या शिक्षणाची होते. यानंतर सांगितलेलं आहे नव्या परिस्थितीला लवचिक व सजगपणे प्रतिसाद देण्यास शिकणे, म्हणजे नवीन येणारी अचानक आपल्यासमोर जी परिस्थिती निर्माण होईल, मग ती चांगली असो किंवा वाईट असो, या दोन्ही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे किंवा या नवीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी नेमक्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी रिॲक्ट करावं, म्हणजे कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी ती कृती करावी, सकारात्मक पद्धतीने त्या येणाऱ्या चांगल्या किंवा वाईट परिस्थितीला तोंड देण्याची भावना त्यांच्यामध्ये विकसित करणे किंवा या गोष्टीचा विद्यार्थ्यांमध्ये विकास घडवून आणणे, याला म्हणायचं नव्या परिस्थितीला लवचिक व सजगपणे प्रतिसाद देण्यास शिकणे. नंबर 4 सांगितलेलं आहे लोकशाही प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याची मनोभूमिका असणे, म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये फक्त वर्गातीलच वातावरण नाही तर समाजामध्ये वावरत असताना इतर ज्या इतर प्रक्रिया आहेत, सामाजिक प्रक्रिया आहेत, या सर्व सामाजिक प्रक्रियांमध्ये विद्यार्थ्यांनी सकारात्मकपणे सहभाग नोंदवणे व या सगळ्या परिस्थितीला, या सगळ्या सामाजिक प्रक्रियांमध्ये त्यांची सकारात्मकता वाढीस लागणे, ही आहे लोकशाही प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याची मनोभूमिका विद्यार्थ्यांमध्ये तयार करणे, यालाच म्हणायचं. याच्यानंतरचं 5 आहे आर्थिक प्रक्रिया व सामाजिक बदल यामध्ये कार्य करण्याची व योगदान देण्याची कुवत असणे. आर्थिक प्रक्रिया म्हणजे काय, आर्थिक व्यवहार जे आहेत, आणि सामाजिक बदल म्हणजे आजूबाजूला बदलणाऱ्या, समाजामध्ये बदलणाऱ्या आजूबाजूची जी भौतिक परिस्थिती आहे त्या परिस्थितीला विद्यार्थ्यांना सामोरं जाता आलं पाहिजे, किंवा आर्थिक व्यवहार जे आहेत, सामाजिक व्यवहार जे आहेत हे विद्यार्थ्यांना कळाले पाहिजेत. आणि या सर्व सामाजिक बदलांमध्ये आणि या प्रक्रियांमध्ये त्यांनी स्वतःचे योगदानही त्या विद्यार्थ्यांनी दिले पाहिजे. हे झालं आर्थिक प्रक्रिया आणि सामाजिक बदल यामध्ये कार्य करण्याची, योगदान देण्याची कुवत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे. अशा पद्धतीने कृती व विचारांचे स्वातंत्र्य असणे, इतरांच्या भावना व स्वास्थ्य याविषयीची संवेदनशीलता असणे, नव्या परिस्थितीला लवचिक व सजगपणे प्रतिसाद देण्यास शिकणे, लोकशाही प्रक्रियांमध्ये सहभागी होण्याची मनोभूमिका असणे व आर्थिक प्रक्रिया आणि सामाजिक बदल यामध्ये कार्य करण्याची व योगदान देण्याची कुवत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे, ही झाली राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 शिक्षणविषयक प्रमुख ध्येय. यानंतर पाहूयात राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 नेमके स्वरूप काय होते. विद्यार्थी मित्रांनो,
2004 14 आणि 19 जुलै या दिवशी जी राष्ट्रीय अभ्यासक्रम पुनर्रचनेची जी बैठक झाली, या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला की 2005 नेमकं स्वरूप काय असणार आहे, म्हणजे हा अभ्यासक्रम आराखडा 2005 जो आपल्याला तयार करायचा आहे याच्यामध्ये नेमकं कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असावा। या गोळमध्ये एकूण 5 प्रकरणांचा अभ्यास या समितीने केला। म्हणजे नंबर 1 आहे दृष्टिकोन, नंबर 2 प्रकरणामध्ये त्यांनी शिकणे आणि ज्ञान मिळवणे म्हणजे नेमके काय असणार आहे याविषयी थोडक्यात माहिती सांगितली। त्यानंतर सांगितलं अभ्यासक्रमाची क्षेत्रे नेमकी कोणकोणती असावीत। नंबर 4 प्रकरणामध्ये त्यांनी सांगितलं की शाळा आणि वर्गातील वातावरण यांचा विद्यार्थी जीवनाशी सांगड घालणे। आणि नंबर 5 होतं व्यवस्थात्मक सुधारणा, म्हणजे व्यवस्थापक शालेय व्यवस्थापन जे आहे यामध्ये नेमकी कोणकोणत्या सुधारणा करण्यात याव्यात किंवा भविष्यामध्ये, याविषयी निर्णय 2004 घेण्यात आला आणि याचं 2005 आराखड्यामध्येची नंतर अंमलबजावणी करण्यात आली। यामध्ये प्रकरण 1 सांगितलेलं आहे त्यांनी दृष्टिकोन, याचं स्पष्टीकरण पाहूयात की शिक्षणासंबंधाची मार्गदर्शक तत्वे, गुणवत्तेचे पैलू आणि शिक्षणाचा सामाजिक संदर्भ नेमका कोणता, शिक्षणाची उद्दिष्टे कोणती आणि या सर्व गोष्टींची गरज नेमकी काय असणार आहे हे या दृष्टिकोन या प्रकरणामध्ये सांगण्यात आलं। यानंतरचं शिकणे आणि ज्ञान मिळवणे प्रकरण क्रमांक 2, यामध्ये ज्ञानाचे स्वरूप आणि शिकवण्यासाठी मुले जे कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर करतात, विद्यार्थी जे अध्ययन करतात ते अध्ययन करत असताना किंवा विद्यार्थी अभ्यास करत असताना कोणते ज्ञान मिळत असताना कोणत्या पद्धतीचा वापर करतात याविषयी चर्चा करणे किंवा चर्चा केली गेली। तिसऱ्या प्रकरणामध्ये सांगितलं अभ्यासक्रमाची क्षेत्रे नेमकी कोणती असावीत, यामध्ये शालेय स्तर आणि त्याचं मूल्यांकन करणे, शालेय स्तरामध्ये पूर्वप्राथमिक स्तर, प्राथमिक स्तर आणि माध्यमिक स्तर, या तिन्ही स्तरावर विद्यार्थी शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात यावे। यामध्ये काय सांगितलं त्यांनी, यामध्ये अभ्यासक्रमाची क्षेत्रे ही कोणती असावीत, शालेय विषयांमध्ये विविध विषयांमध्ये एकमेकांशी प्रत्येक विषयाची सांगड घालणे, शालेय विषयांच्या पुनर्संकल्पनात्मक मांडणीची गरज नेमकी काय आहे, म्हणजे ही जे शालेमध्ये अभ्यासक्रमामध्ये आपण जे वेगवेगळे विषय शिकवणार आहोत या सगळ्या अभ्यास विषयांमधल्या अभ्यासक्रमाची सांगड विद्यार्थ्यांना भावी जीवनात घालता यावी, या सगळ्या मिळवलेल्या ज्ञानाचा वापर त्याला त्याच्या भावी जीवनात करता यावा, ही आणि त्या तसेच या सर्व मांडणीची गरज नेमकी काय आणि अभ्यासक्रमाच्या विविध क्षेत्राबाबतच्या शिफारशी त्यांनी सांगितल्या की अभ्यासक्रमाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा वापर करण्यात येणार आहे किंवा कोणकोणत्या सूचनांचे पालन करणार येणार आहे किंवा कोणकोणते अधिनियम हे असणार आहेत, ही झाली अभ्यासक्रमाची क्षेत्रे। यानंतर बघूयात प्रकरण क्रमांक 4 काय सांगितलं त्यांनी, शाळा आणि वर्गातील वातावरण, विद्यार्थ्यांना शाळा आणि वर्गातील वातावरण यामध्ये शालेय संस्कृतीची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळ्या संसाधनांची, वेगवेगळ्या साधनांची, वेगवेगळ्या माहितीविषयक गरजांची नेमकी गरज काय आहे ते या प्रकरणामध्ये सांगितलेले आहे की शालेय वातावरण हे विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी कशा पद्धतीने पोषक राहील किंवा कशा पद्धतीने त्यांचा गुणवत्ता विकास करण्यात येईल, कशा पद्धतीने त्यांचा संस्कृतीविषयी त्यांची गुणवत्ता सुधारण्यात येईल, विद्यार्थ्यांमध्ये कोणकोणते संस्कार आपल्याला रुजवता येतील याविषयीचा अभ्यास या प्रकरणामध्ये केलेला आहे। यानंतर प्रकरण क्रमांक 5 त्यांनी काय सांगितलं, व्यवस्थात्मक सुधारणा, यामध्ये मूल हे स्वतःच्या ज्ञानाची रचना करू शकेल, विद्यार्थ्यांना स्वतःच्या ज्ञानाची स्वतःच्या विचारांची एकमेकाशी सांगड घालता येणे आणि मूल जे स्वतःच्या ज्ञानाची रचना करू शकेल अशा प्रकारच्या मुलांच्या वर्गातील अनुभवांचे काय करायचे आहे, संघटन करायचे आणि या अनुभवांचे संघटन करण्याच्या दृष्टीने आपल्याला शालेय संरचनेमध्ये भरीव व्यवस्थात्मक सुधारणा करण्याची गरज नेमकी काय असणार आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये नेमकं सुधारणा कोणत्या करावायच्या, या सगळ्या गोष्टींचा भर हा प्रकरण क्रमांक 5 देण्यात आला। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा 2005 जी स्वरूपमध्ये एकूण 5 प्रकरणं पाहिली आहेत आपण, दृष्टिकोन, ज्ञान शिकणे आणि ज्ञान मिळवणे, अभ्यासक्रमाची विविध क्षेत्रे, शाळा आणि वर्गातील वातावरण आणि व्यवस्थात्मक सुधारणा, ही झाली राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 स्वरूप। विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासिकेमध्ये आपण महाराष्ट्र राज्य आराखडा 2005 पार्श्वभूमी नेमकी कोणती, या आराखड्याची प्रमुख तत्वे कोणती, या आराखड्याची एकूण शिक्षणाची ध्येय कोणती आणि या आराखड्याचे नेमके स्वरूप कसे असणार आहे याविषयी माहिती मिळवलेली आहे। तर पुढील तासिकेमध्ये आपण महाराष्ट्र राज्य अभ्यासक्रम आराखडा 2010 या घटकाविषयी माहिती मिळवणार आहात। तोपर्यंत घरी रहा, सुरक्षित रहा व नियमितपणे अभ्यास करत रहा। थँक्यू ऑल ऑफ यू।